ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रयत शिक्षण संस्थेत शिरोळचे पद्माराजे विद्यालय नंबर 1 श्री पद्माराजे विद्यालय शिरोळ ग्रीन कॅम्पर्स प्रोजेक्ट मध्ये रयत शिक्षण संस्थेत सर्वप्रथम दी क्लाइमेट चेंज रियालिटी प्रोजेक्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली महाराष्ट्र फाउंडेशन न्यूयॉर्क USA व रेय शिक्षण संस्था सातारा या तीन संस्थांमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार रेय शिक्षण संस्थेतील पन्नास विद्यालयांची निवड ग्रीन कॅम्पस प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत विद्यालयात पर्यावरण पूरक अनेक उपक्रम राबवण्यात आले. हवा, पाणी, ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, जैवविविधता हे पाच विभाग या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य आहे. त्या अनुषंगाने उपक्रमाचे नियोजन व कार्यवाही करण्यात आली. विद्यालयांनी या प्रकल्पाअंतर्गत राबवलेले उपक्रम त्याचे अहवाल ऑनलाइन पद्धतीने संबंधित विभागास वेळोवेळी पाठवले एकंदरीत पाहता विविध उपक्रम त्याची कार्यपद्धती सादरीकरण सत्यता आदी बाबींचा विचार करून दी क्लायमेट चेंज रियालिटी प्रोजेक्ट ऑफ इंडिया नवी दिल्ली यांनी श्री पद्मराजे विद्यालय शिरोळ यांना संस्थेतील प्रथम विजेता घोषित केलं संस्थेच्या सात विद्यालयांची निवड करण्यात आली आहे त्यात प्रथम स्थानी येण्याचा बहुमान श्री पद्मराज विद्यालयास मिळाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सी एस पाटील यांचे सुनियोजित अचूक मार्गदर्शन व कार्यतत्परता यामुळे हे उत्तुंग यश लाभले प्रकल्प समन्वयक म्हणून कला शिक्षक श्री पांडुरंग पोळ श्री अविनाश माने त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक कर्तव्य बजावलं तसेच हवा पाणी ऊर्जा कचरा व्यवस्थापन जैवविविधता या विभागाचे प्रमुख अनुक्रमे श्री गुरव बी एस श्री अरविंद नेरले श्री सूर्यंशी एस एस श्री ए व्ही पाटील सौ जहागीरदार यांनी विशेष परिश्रम घेतलं उपमुख्याध्यापक श्री गंगधर उपशिक्षिका सौ वैशाली दाभाडे यांचे उत्तम सहकार्य लाभले विद्यालयाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे महानकर न्यूजसाठी शिरोळहून महेश पवार